विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले का योगीश्वर तो कारणिका सांगे स्त्रियांचे धर्मकर्म योगीश्वर म्हणे तियसी स्त्रियेचे आचार मधुसी सांगेन तुझ विस्तारेसी भवसागर तरावया पती असता कवण धर्म अथवा मेलिया कवणकर्म उभय पक्षी विस्तारन सांगेन ऐक एकचित्ते तुझ मानवेल जे बरवे तेची तुवा अंगीकारावे स्त्रियांची रहाटी मी स्वभावे सांगेन ऐका एकचित्ते कथास्कंद पुराणात काशीखंडी विस्तारत स्त्रियांचे धर्म असती भूत एकचित्ते ऐकावे अगस्त्य ऋषी महामुनी जोका होता काशीभुवनी लोपामुद्रा महाज्ञानी त्याची भार्या प्रियसा पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणिक कोणी वसता तेथे वर्तमानी झाले अपूर्व प्रियसा तया अगस्तीचा शिष्य विंध्यनामे असे प्रख्यात पर्वत रूपे वर्तत होता भूमीवरी देखा विंध्याचळ म्हणजे गिरी अपूर्व वन नानापुरी शोभायमान महाशिखरी बहुरम्य प्रियसा ब्रह्मऋषी नारदमुनी हिंडत गेला तयास्थानी संतोषी जाहला पाहुनी स्तुती केली तयावेळी म्हणे नारद विंध्यासी आणिक पर्वत नाही तुझस रसी समस्त वृक्ष तुझपाशी महारम्य स्थल तुझे परी असे एक होणे मेरू सरसी नोहे जाण स्थल सूक्ष्म तू या कारण महत्व नाही प्रियसा ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ कोपोनी वाढता झाला दक्षिणी मेरू सरीसा होऊ म्हणे वाढे विंध्याचळ देखा सूर्यमंडळा संमुखा कर्मांतरे वाढता एका गेला स्वर्ग भुवनासी विंध्याच्या दक्षिण भागेसी अंधकार अहर्निशी सूर्यरश्मी न दिसे कैसी यज्ञादी कर्मे राहिली ऋषी समस्त मिळवून विनवू आले इंद्रभुवनी विंध्य पर्वताची करणी सांगता ती विस्तारे इंद्र कोपोनी तयवेळ्या गेला तया ब्रह्म्याजवळी सांगे वृत्तांत सगळी तया विंध्य पर्वताचा ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारण अम्हासी अगस्ती असे पुरीकाशी तया दक्षिण दिशे पाठवावे दक्षिण दिशाभूमीसी आधार नाही प्रियसी या कारणे अगस्त्यासी दक्षिण दिशे पाठवावे अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचळ आहे तो का गुरु येताची संमुखा नमिता होय शरणागता अगस्त्य सांगेल शिष्यासी वाढो नको म्हणून त्यासी नमन करता शिखरेसी भूमी समान करील देखा या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरात त्वरिता अगस्त्य ऋषीसी विनविता पाठवावे दक्षिणेसी येणे प्रिय इंद्रासी सांगे ब्रह्मदेव हर्षी निरोप घेऊ निवेगेसी निघता झाला अमरनाथ देवासहित इंद्र देखा सवे बृहस्पती एका ऋषु मिळून समस्तिका त्वरित आले काशीभुवनासी अगस्त्याचे आश्रमासी पातले इंद्र समस्त ऋषी देवगुरु महाहर्षी बृहस्पती सवे असे देखो निया अगस्त्यमुनी समस्ता ते मंदोनी अर्घपाद्य देवोनी पूजा केली भक्तीने देवाणी बृहस्पती अगस्त्याची स्तुती करती आणि कसवे जीवानी ती लोपामुद्रा पतिव्रता देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती पूर्वी पतिव्रता होती लोपामुद्रा सरी नाही अरुंधती सावित्री अनसूया जाणा महाव्रती शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शतरूपा स्वयंभूसती मेनका जाण अतिख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनीता जाण ध्रुवाची माता संज्ञादेवी सूर्यकांता स्वाहादेवी होती ख्याता यज्ञपुरुषाची प्राणेश्वरी याहूनी अधिक आचार ख्याता लोपामुद्रा पतिव्रता ऐका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगतसे पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारून पुरुष जेविता प्रसादान मुख्य भोजन स्त्रियासी आणि कसेवा असे कारण उभा पुरुषतई उभी असणे आज्ञेविन न बसणे अवज्ञान करी पतीची दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे पती निरोपा विण जाण दानधर्म न करावा पतीची सेवा निरंतरी मनी भाविते हाची हरी शयनकाळी सर्वकाळी
सेवा करावी भक्तीने, पती निद्रिस्त झाली आवरी, आपण मग शयन की देणारी, चोळी तानवडे ठेवी दुरी, पुरुष शरीरी न स्पर्शावे, स्पर्शे चोळी पुरुषासी, होय उणा तो आयुषी, घेऊ नये नामत्यासी, पती आयुष्य उणे होय, जागृत न होता पती देखा, पूर्वी उठिजे सती ऐका, करणे सडा सम्मार्जनाधिका, करणे निर्मळ मंगलप्रद, पतिपूजा करणे नित्य, सदा घ्यावे पादतीर्थ, चरणावरी ठेवणी माथा, म्हणावे तुझ शंकर, असता ग्रामी पुरुषग्रही, सर्व श्रृंगार करणे हर्ष, अथवा जाता ग्रामापुरुष, श्रृंगार आपणच करू नये, पती निष्ठुर बोले तरी, आपण मनी कोपन करी, क्षमा म्हणून चरण धरी, रागन धरी ते मनात, पती येता बाहेरुनी, सामोरी जाय तक्षणी, सहस्र कामे त्यजुनी, सम्मुख जावे पतिव्रते, काय निरोप म्हणोनी, पुसावे पतीसी वंदोनी, जे जे वसे पतीचे मनी, तयापरी राहटावे पतिव्रतेचे लक्षण, सांगे नाही का देवगण, बहिर्द्वारा जाता क्षण, अनेक दोष असती परियसा, बहिर्द्वारा जाणे जरी, पाहू नये नरनारी, सवेची परतावे ते नारी, आपुले घरी असावे, जरी का पाहे परद्वारी, उल्लू कयोनी जन्मे नारी, याची कारणे व्रत थोरी, लोपामुद्रा पतिव्रतेचे, लोपामुद्रा पतिव्रता, बहिर्द्वारा न वसे सर्वथा, प्रातःकाळ जो का होता, सडा संमार्जन करीतसे, देव उपकरणी उजळोनी, गंधाक्षतादी करोनी, पुष्पवर्ती पंचवर्णी, रंगमालिका देवासी, अनुष्ठानाहुनी पतियता, सकळ आयती करी त्वरिता, धरोनिया पतीचा चित्तवृत्ता, पतिव्रता रहाटतसे, पती असता उच्छिष्ट द्यासे, भोजन करावे मनवाचे, नसतील गावी पुरुषसाचे, अतिथी धेनू प्रसाद घ्यावा, अतिथीसी देऊनिया अन्न, अथवा धेनोसी पूजन, भोजन करावे सगुण, पतिव्रता प्रियसा, ग्रह निरंतर निर्मळ करी, निरोपा वेगळा धर्म न करी, व्रते उपवास येणे परी, निरोपा वेगळे न करी जाण, उत्साह होता नगरात, कधी न पहावे न म्हणवत, तीर्थयात्रा विवाहार्थ कधी नवते प्रियसा, पुरुष संतोष असता जरी, दुश्चित्त नसावे त्यानारी, पुरुष दुश्चित्त असे जरी, आपण संतोषी नसावे, रजस्वला दाहलिया देखा, बोलू नये मौन्यनिका, न ऐकावी वेदध्वनी देखा, मुख मुख्य दाखवू नये, ऐसे चारी दिवसावरी, आचरावे तिणेनारी, सुस्नात होता अवसरी, पुरुषमुख अवलोकिते, जरी का नसेल पुरुष भवनी, त्याचे रूप ध्यावे म्हणी, सूर्यमंडल पाहुनी, ग्रहाद जावे पतिव्रते, पती आयुष्यवर्धनार्थ, हळदी कुंकुम लावीदे ख्यात, सेंदूर काजळ कंठसूत्र, फणी माथा असावी, तांबूल घ्यावे सुवासिनी, असावी तिथे माथावेणी, करी कंकण तोडे कानी, पुरुषा समीप येणेपरी, न किजे इष्टती शेजारिणीशी, रजगिणी स्त्री कुहुकेसी, जैनस्त्री दरिद्रिणीसी, इष्टत्वकरिता हानी होय, पुरुष निंदा करी स्त्रियेशी, बोलो नये पतिव्रतायसी, बोलता घडती दोषी, पतिव्रता लक्षण, सासू श्वशूर ननंदा वहिनी, धीरभावे त्यजुनी, राहो म्हणे वेगळेनी, श्वानयोनी पावे सत्य, अंग धुवावे नग्नविणे, उखळा मुसळावरी न बैसणे, पाटा वरवंट्यावरी जाण, बैसो नये पतिव्रता, जाते उंबऱ्यावरी देखा, बैसो नये वडिलाभिमुखा, पतिव्रता लक्षण निका, येणे प्रिय असावे, पती सवे विवाद देखा, करिता पावे महादुखा, पती अंतःकरणी असे एका, आपण एक करू नये, जरी असे अभाग्य पुरुष, अथवा दुष्ट नपुसक, असे व्याधिष्ट पुरुष एक, देवासमान मानावा, तैसा पुरुष असेल तरी, तोच मानावा श्रीहरी, त्याचे बोले रहाटे तरी, परमेश्वरा प्रिय होय, पती जे मनी जे आवडी, तेची घ्यावी लेणी लुगडी, पती दुश्चित्त असता घडी, आपण श्रृंगार करू नये, सोपस्कार पाहिजे जरी, न सांगावे आपण नारी, असती पुत्र कन्या जरी, तया मुखे सांगावे, जरी नसेल जवळी कोण, दाखवावी वस्तूची खुण, अमुक पाहिजे म्हणून निर्धारूनी न सांगावे, जितुके मिळेल पतीसी, संतुष्ट करावे मनासी,
समर्था पाहुनी कांक्षेसी पतिनिंदा करुणीये तीर्थयात्रेसी जाती लोक म्हणून न जावे कौतुक पुरुषाचे पादोदक तेच तीर्थ म्हणावे भागीरथी समान देखा पतीचे चरण तीर्थाधिका पतिसेवा करणे सुखा त्रयमूर्ती संतुष्ट होती व्रत करणे असेल म्हणी करावे पुरुषापुसोनी आत्मबुद्धी जरी करीती कोणी पती आयुष्य उणे होय आणि कदाय नरकाप्रती पती घेऊनी सांगाती ऐसे बोले वेदश्रुती बृहस्पती सांगतसे प्रतीसी क्रोधे उत्तरे देती श्वानयोनी जन्म पावती जंबू गहोनी हुंकती ग्रामाजवळी येऊनी आम नित्यनेम करणे नारी पुरुषोच्छिष्ट भोजन करी पाद प्रक्षाळुनी तीर्थधरी तीर्थ घेऊनी मग जेवावे त्यासी प्रत्यक्ष शंकर काम्य होतील मनोहर पावतील वैकुंठपुर पतिसहित प्रियसा जाऊ नये वनभोजनासी अथवा शेजारिया ग्रहासी इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिनी आपुले पुरुष दुर्बळ असती समर्थाची न करावी स्तुती पती असेल अनाचार वृत्ती आपण निंदा करू नये कैसात्री असोपती आपण करावी त्याची स्तुती तोची म्हणावा लक्ष्मीपती एकभावे करून या सासू श्वशूर पुरुषापुढे नेटे बोलू नये गाढे हसू नये त्यापुढे पती आयुष्य उणे होय सासू श्वशुरात तुजून वेगळी असेल म्हणे कवण उल्लू कयोनी जन्मन अरण्यात भुंजितसे पुरुष कोपे मारी जरी मरो म्हणे मनी नारी जन्म पावेची योनी व्याघ्री महारण्य घोरी वसे परपुरुषाते नयनी पाहे उपजताची डोळे वरुते होय पुरुषा वंचोनी विशेष काय ग्राम सुकर होय जाणा तोही जन्म सोडोनी उपजे वाघुळी होवनी आपुली विष्टा भक्षुनी वृक्षावरी लंबतसे पतीसम्मुख निष्ठोरोनी उत्तरे देता कोपोनी उपजे मुखी होवनी सप्तजन्म दरिद्रीपण पुरुष दुसरी पत्नी करी तीसवय आपण वैरद्री उपजे सप्तजन्मावरी दुर्भाग्य होय अवधारा परपुरुषावरी दृष्टी करी उपजे ते अंगहीन नारी जन्म पावे पतिताघरी दरिद्री होनी प्रियसा पुरुष येता बाहेरून समोरे जावे ते भामिनी उदके पाद प्रक्षाळुनी विंधणा करीते श्रम परिहार पाद सेवन भक्तीसी मृदुवाक्य बोलिते पतीसी पुरुष होता संतोषी त्रिमूर्ती संतोषती काय देतील माता पिता नेदी इष्ट वर्ग बंधू भ्राता इहपराची जोडी देता पुरुष आपला देवदाना गुरु धर्म देव तीर्थ समस्ती सर्वदाना वा अपुलापती ऐसी जे निश्चय सती पतिव्रता तेजी जाणा जीव सता शरीरास पवित्र जाणा समस्तासी जीव जाता क्षणे कैसी प्रेता आतळू नये जाणा तैसा पती प्राणा अपुला पतीन सता अशुची नातळा या कारणे पतीची स्थूळ प्राणा अपुला जाणावा पती नसता स्त्रियासी पाहू नये मुखत्यासी विधवा म्हणजे प्रेतासरसी अपुत्री असता अधिक जाणा ग्रामासी जाता प्रियेसी विधवा येता संमुखेसी मरण होय सत्य त्यासी पुत्रवंती अशुभ नवे जाणा माता विधवा असेल तरी पुत्रासी शकुन मंगळ करी पुत्राविण विधवा ते नारी नमनतीसी करोनी आहे तिच्या आशीर्वादे आपणा सर्व मंगळ होय जाणा तिचा शाप हो का मरणा तिशी कोणी बोलू नये या कारणे पतिव्रता बरवे पुरुषासवे जाता देह छाया देह संयुता केवी जाय परियसा चंद्रासवे चांदणे जैसे मावळता सवेची जातसे मेघासवे विजुवसे तैसे पतीसवे जाय आपण सहगमन करणे मुख्य दान धर्मथोर श्रुतिवचन बेचाळीस कुळ उद्धरण पतिव्रता प्रियसा पुरुष प्रेत झाल्यावरी सहगमन करती जाणारी एकेक पदे पादचारी अश्वमेध सहस्रपुण्य पापी पुरुष आपुला असे जाण त्याते आले असेल मरण यमदूती नेती जरी बांधून नरकाप्रती प्रियसा पतिव्रता त्याची नारी जरी आपण सहगमन करी जैसी सर्पासी नेती घरी तैसी पतीसी स्वर्गानी सहगमन केली नारी येता यमदूत पळती मागे न पाहता तिचे पतीसी सोडूनी त्वरिता जाती आपले यमापाशी पतिव्रता शिरोमणी पतीस बैसवी विमानी
पावे त्वरित स्वर्ग होनी देवांगना करती आरती यमदूत प्रता काय बोलती काळासी आपण न भिऊ ख्याती पतिव्रता देखता भ्रांती भीत असो म्हणती देखा सूर्यवितो देखो नितीसी तपतो तेजे मंदेसी अग्नि भिऊनी शांतीसी उष्णतीसी होऊ न शके नक्षत्रे भीती पाहता तिसी आपले स्थान घेईलशी जाय स्वर्गभुवनासी पतिव सहित परियेसा येणे परी स्वर्गभुवनी जायनारी संतोषोनी आपले पतीसी होऊनी राहे स्वर्गी निरंतर औट कोटी रोमतीसी स्वधर्मे दिसले अग्निसी त्याचे फळ आहे कैसी एकचित्ते प्रियेसा एकेक रोम रोमासी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषासवे स्वानंदेसी पतिव्रता राहे तेथे ऐसे पुण्य सहगमनासी व्हावी कन्यायसी वंशी बेचाळीस कुळे कैसी घेऊन हिदाय स्वर्गाते धन्य तिची माता पिता एकविसा ते उद्धार होता धन्य पुरुष वंश ख्याता बेचाळीस उद्धरिले ऐसे पुण्य सहगमनासी पतिव्रता फळे तैसी आणिक संगेन विस्तारेसी देवगुरु म्हणतसे असेल नारी दुराचारी अथवा तरी व्यभिचारी तिचे फळ आहे थोरी एकचित्ते प्रियसा उभय कुळे बेचाळीस दरिकास तिर स्वर्गास त्यासी घेऊन नरकास प्रेमे जाय प्रियसा अंगावरी रोमकिती तितुकी वर्षे ख्याती नरकामध्ये पचे निरुती तिचे फळ ऐसे असे भूमी देविता ऐसे म्हणे पतिव्रतेचे असती चरण आपणावरी चालता क्षण पुनिता आपण म्हणतसे सूर्य चंद्र ऐसे म्हणती आपुले किरणे आहे ती ज्योती पतिव्रतेवरी पडती आपण पावन होत असो वायू आणि वरुण देखा पतिव्रतेचे स्पर्शे का पावन आपण झालो निका पाहता समस्त पुनीत होती घरोघरी स्त्रिया सती काय करावी लावण्य संपत्ती जिचेनी वंशा उद्धार गती तैशी स्त्री घरी असावी ज्याचे घरी पतिव्रता दैव आगळा पुरुष ख्याता करावे सुकृत जन्मशता तरीच लाधे ऐंशी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेचे निलाधे पुरुषानिका पतिव्रता स्त्री अधिका पुण्यानुबंधे मिळे जाणा ज्याचे घरी नाही सती पुण्य काही त्यासी न होती यज्ञादी कर्मे ख्याती अर्हतान्वे तो नर सती नाही ज्याचे घरी त्यासी नाही अरण्य दुरी व्रथा जन्मोनी संसारी कर्मबाह्य तो जाणा ऐसी सती मिळे जासी समस्त पुण्ये घडती जासी पुत्र संतान परलोकासी साधन होय सतीतेनी स्त्रिय विण असे जो नर त्यासी न साधे कर्माचार कर्मविहीन देवपित्र कर्मार्ह तो नोहे देखा पुण्य जे घडे गंगा स्नाने लाधे सतीचे दर्शने महापापी होय पावन सप्त जन्म पापे जाती पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देवगुरु म्हणोनी सरस्वती गंगाध्रु विनवी तसे श्रुतेजना सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र पुण्यराशी ऐकता पावती सद्गतीसी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पद्रु श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता धर्म निरूपणं नाम एकत्रिंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु 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 श्रीगुरुदेवदत्त यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवो प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर विसर्गबिन्दुमात्राच्च पदपादाक्षराणि च न्यूनं तत्सर्व क्षम्यतां देवो प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधिदेवा पञ्चारति हे चरणी घडवी मदसेवा जय देव जय देव वासतु सा ब्रह्मांडी चालक तू देवा अससी तू सर्वांचा आनंद ठेवा वदती वेद सरस्वती नहोय हा ठावा
कामति माझी नमितो पदि देई ठावा। जय देव जय देव देवाधिदेवा, पंचारति हे चरणी घडवी मद सेवा। जय देव जय देव सद्धाता तव महिमा वर्णित सेवेद, मोक्षाची सत्रे ही ठेविली बहु सुखद। अति दुखे शक्ति नसे हरिमासा खेद, ज्ञानामृत पाजुनी दे अखंड तव पद। जय देव देवाधिदेवा, पंचारति हे चरणी घडवी मद सेवा। जय देव लीला अनंत तुझा वदता आनंद, चारी साही अठरा पाहता न चंद। नारद व्यास मुनींद्र ध्याता न चेत, तो तू देहा धर्मी देसी करी स्वार्थ। जय देव देवाधिदेवा, पंचारति हे चरणी घडवी मद सेवा। जय देव पदी गंगा कटी शोभे शाटी गौपीन, हृदयी लक्ष्मी कौस्तुभ भ्रुवपुदलांचन। दंडकमंडलुहाती रविंदु समवदन, राहो माझे हृदयी हेचि सदा ध्यान। जय देव देवाधिदेवा, पंचारती हे चरणी घडवी मद सेवा। जय देव आलिंगो त्वं मूर्ति दिशोचि हे नयना, ऐको कर्णगुणाते नामामृतरसना। त्वत्पद सुगंध सदा लागोहा घ्राणा, दे पर भक्ति श्रद्धा सतत करू नमना। जय देव देवाधिदेवा, पंचारति हे चरणी घडवी मद सेवा। जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानि पाहीन रूप तुझे। प्रेमे अलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नमहा। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव। कायेन वाचा मनसैन्द्रियैवा बुद्ध्यात्मना भाव प्रकृतिस्वभावा, करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। श्रीगुरुदेव दत्त। भूत प्रेत पिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः, दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामितं। यन्नामस्मरणाद्दैन्यं पापं तापश्च नश्यति, भीतिग्रहार्तिदुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामितं। ददृस्फोटककुष्ठादी महामारी विषूचिका, नश्यन्त्यन्येऽपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामितं। सङ्गजादेशकालोत्था अपि साङ्क्रमिका गदः, शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामितं। सर्पवृश्चिकदंष्टानां विशार्ताणां शरीरिणां, यन्नाम शान्तिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामितं। त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनं, यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामितं। वैर्यादीकृतमन्त्रादि प्रयोगात् यस्य कीर्तनात्, नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामितं। यच्छिष्यस्मरणात् सद्यो गतनष्टादि लभ्यते, य ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामितं। जयलाभयशः काम दातुर्दत्तस्य यस्तवं, भोगमोक्षप्रदस्येमं पठेद्दत्तप्रियो भवेत्।
इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितं दत्त स्तव स्तोत्रं संपूर्णं श्री गुरुदेव दत्त।